विद्यार्थी मित्रांनो, सांकेतिक भाषा अक्षरासाठी चिन्ह यामधील आपण दुसरं उदाहरण पाहूया. हे उदाहरण 2018 शिष्यवृत्ती परीक्षेला विचारलेलं होतं. उदाहरण आहे, एका सांकेतिक भाषेत सन शब्द त्या तीन चिन्ह गटात दाखवलेले, त्रिकोण, स्टार म्हणजे चांदणी आणि चौकोन. गण हा शब्द वर्तुळ, त्रिकोण आणि चांदणी या अक्षरांनी दाखवलेला आहे आणि पेन हा शब्द हॅश, स्टार आणि त्रिकोण. तर त्याच भाषेत पुणे कसा लिहा असा आपल्याला प्रश्न आहे. याच्यासाठी पर्याय आहेत 1, 2, 3 आणि 4 पर्याय दिले. मग आता आपण तीन शब्द दिले, सन, गण, पेन. आपण जे तीन शब्द इथे लिहिले की सन, गण, पेन. सन साठी हा चिन्ह गट आहे, गण या शब्दासाठी हा चिन्ह गट आहे. इथे तीन अक्षर आहेत, इथेही तीन अक्षर आहेत, इथेही तीन अक्षर आहेत. प्रत्येक अक्षरासाठी चिन्ह गटामध्ये एक एक चिन्ह आहे. आता आपल्याला यांच्या चिन्ह गटाची जोडी केली तर आपल्याला एन हा तिन्ही अक्षरामध्ये आहे, शब्दामध्ये आहे, इथं आहे, इथं आहे आणि इथं आहे. तिन्ही अक्षर गटामध्ये असणारा त्रिकोण हा चिन्ह आहे, म्हणून आपण एन बरोबर त्रिकोण घेतलाय. त्यानंतर यू साठी आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या शब्दामध्ये अक्षरासाठी चिन्ह मिळालंय आपल्याला चांदणीच. त्यानंतर पेन या साठी आपल्याला परत दोन्हीमध्ये आपण मुली काढल्या तर आपल्याला एस साठी मिळालंय चौकोन आणि जी साठी मिळतोय वर्तुळ. मग आता याच्यामध्ये आपल्याला पीई साठी जर आपण विचार केला तर आपल्याला हॅश आणि स्टार या असे दोन आपल्याला तिथे चिन्ह गट मिळत आहेत पीई साठी. आणि मग आपण त्यावरून सांगितलंय की पुणे शब्दासाठी आपल्याला चिन्ह गट मिळाला हॅश, स्टार, चांदणी आणि त्रिकोण ही चिन्ह येतील. यावरून आपण सांगितलंय की आपला उत्तराचा पर्याय क्रमांक 3.